वरवडे टोलनाक्यावरील बाथरूम चालू करण्यात यावेत निकृष्ट दर्जाचे बूथ दुरुस्त करावेत अनलिगली कट पॉईंट बंद करावेत वीस किलोमीटरच्या आतील वाहनांची ऑनलाईन पावती देत होत असलेली चोरी थांबवावी या व इतर मागण्यांसाठी वरवडे टोलनाक्याच्या विरोधात लवकरच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने माडा तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निलेश पाटील माने यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे पुढे निवेदनात म्हटले आहे की बरवडे टोल नाका गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहे परंतु सर्व्हिस रोडची रिसायकलिंग झाली तरी रस्त्याची बिकट परिस्थिती आहे त्यामुळे अपघात होत आहेत टोलच्या हद्दीत रेस्ट हाऊस व पार्किंगची सोय करण्यात यावी मोडणीमच्या ब्रिजची पाहणी करून काम सुरू करावे कर्मचाऱ्यांच्या पगारी शासकीय नियमानुसार कराव्यात टोल नाक्यावरील यू पी बिहारचे कर्मचारी काढून स्थानिकांना नोकऱ्या देण्यात याव्यात या व इतर मागण्यांची पूर्तता न झाल्यास वरवडे टोल नाक्याच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा